स्वागत आहे तुमचं अनुजाज रेसिपी मध्ये। आपल्या या YouTube चॅनल वर ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी हा मूळ उद्देश समोर ठेवून जास्तीत जास्त हेल्दी रेसिपी दाखवण्यात येतील। आणि आजची पण रेसिपी अशीच पौष्टिक अशी आहे, कद्दू आणि मेथी मिक्स व्हेज पराठा। आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करण्यासाठी पराठा हे एक छान माध्यम आहे। चला पाहूया। कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी आपण घालून घेऊ। या मेथीमध्ये थोडीशी पुदिन्याची पाने पण मी टाकली आहेत। पुदिन्यामुळे चवही छान येते आणि पौष्टिकता तर वाढणारच। मेथी छान अशी वाफवून घेऊ। तुम्ही पहा, मेथी छान अशी वाफवून झाली आहे। वाफवून ती अर्धी झाली आहे आणि खमंग वासही येतो आहे। आता आपल्याला ह्यात एक कप बेसन घालायचे आहे। हे बेसन आपण छान असे भाजून घेऊ। बेसन भाजताना ते बुडाला करपणार नाही याची काळजी घ्यावी। खरपूसाचा रंग आणि खमंग वास येईपर्यंत बेसन भाजून घ्यावे। बेसन भाजून झाल्यानंतर हा एक मीडियम साईजचा कद्दू मी घेतला होता आणि ते किसून त्यातले पाणी थोडेसे पिळून घेतले आणि ते या मेथीमध्ये ऍड केले। या खिसाला छान असे वाफवून घ्यायचे आहे। साधारण 5 मिनिटात हा खीस आपला वाफवून तयार होईल। कद्दूच्या खिसामुळे हे पराठ्याचे स्टफिंग अगदी सॉफ्ट असे बनते आणि आपले पराठे पण अगदी सॉफ्ट असे होतात। आता यामध्ये साधारण 1 लिंबाचा रस, थोडीशी हळद, लाल तिखट, त्यानंतर हा घरगुती काळा मसाला, हा गरम मसाला, चवीनुसार मीठ, साखर, जीरा पावडर, धन्याची पावडर, हिंग, अद्रक लसूण पेस्ट, हे सर्व मसाले घालून हे स्टफिंग आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। पहा, अगदी खमंग असे स्टफिंग आपले तयार होत आहे। तयार झालेल्या स्टफिंग पासून आपण पराठे बनवून घेऊ। या पराठ्याचे स्टफिंग थोडे मऊ असते म्हणून याची कणिकही मऊ अशी मळावी लागते। तुम्हाला हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही पराठे बनवू शकता। आतलं स्टफिंग हे कणकेच्या गोळ्यापेक्षा जास्त असायला हवं, मग पराठे छान बनतात। लाटून झाल्यानंतर त्यावर थोडेसे तूप लावून हे पराठे दोन्ही साईडने छान असे शेकून घेऊ। कद्दूचा आहारात वापर असणं गरजेचं असतं। पहा, पौष्टिक असे पराठे आपले तयार होत आहेत। छान असा रंगही आला आहे। खरपूस असा रंग येईपर्यंत याला शेकून घेऊ। रंगाप्रमाणेच ते फार चविष्ट बनतात, खरंच तुम्ही नक्की करून पहा। आपण नेहमी फक्त मेथीचे किंवा फक्त कद्दूचे पराठे बनवतो। हा मी मिक्स व्हेज पराठा बनवला आहे। ट्राय करा आणि तुमच्या आहारातली पौष्टिकता नक्कीच वाढवा। पहा, अशा पद्धतीने आपला पराठा तयार आहे। त्यावर मी चीज घालून पराठ्याची पौष्टिकता आणखीनच वाढवली आहे। मैत्रिणींनो, स्वस्त खा आणि मस्त रहा। आणखीनच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। धन्यवाद।